मला वाटलं होतं का की दक्षिणेतले सगळे म्हणजे केरळचे सगळे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटनी राजीनामा दिला आहे. डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हे युनिट फक्त महाराष्ट्रात नाही आहे ना एनसीपीचं. तुम्ही ज्या पक्षाला महाराष्ट्र आज मंत्री आमचा केरळामध्ये तो सकाळी आज साहेबांना भेटला की साहेब तुम्ही करू नका नाही तर मी पण राजीनामा देऊन टाकतो. प्रत्येकाचे असं आहे की शरद पवार यांचा राजकीय संबंध नाही आहे लोकांची एक लक्षात घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याला हा आपल्या घरातला बाप वाटतो. माझं काही नातं नाही त्यांच्याशी, हाडामासाचं नाही, रक्ताचं नाही, काही 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 नाही, जातीचा नाही, पातीचा नाही. तरी मी दोन दिवस अस्वस्थ आहे, झोपलेलो नाही मी दोन दिवस. सर हिंदी में बता दीजिए कि आप आए हैं शरद पवार को, आप लगातार कन्विंस करते जा रहे हैं कि कुछ तो उनके पॉजिटिव रिस्पॉन्स आपको मिले, लेकिन रिस्पॉन्स नहीं मिल रहा है. ठीक है ना, नहीं मिलेगा तब तक हम लड़ते रहेंगे, करते रहेंगे. आपने जब माँ रूठती है तो बच्चा उसके गोद में घुस के ही उसको मनाता है, तो आखिर माँ मान ही जाती है. 2024 का ऐसा है कि 3 साल उनके राज्यसभा के बाकी है, तो 3 साल अगर राज्यसभा के बाकी है तो 3 साल राज्यसभा के जब खत्म होंगे उसके बाद आप जाओ साहब. पर जब 2024 का रण संग्राम सामने है, संघर्ष तय है, तब आप नहीं छोड़ के रख सकते. पूरा देश आपकी तरफ देख रहा है. महात्मा गांधी अगर स्वतंत्रता की लड़ाई ऐसे ही छोड़ के चले जाते तो क्या होता. आज देश आज़ादी की दूसरी लड़ाई लड़ रहा है, संविधान खतरे में है, और संविधान से प्यार करने वाला इतना दूसरा बड़ा आदमी. तर शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावं अशी आता भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 3 वर्षांनी निवृत्तीचा विचार करावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.